आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीच्या लाल नगरात घाणीचे साम्राज्य, नगरपालिकेचं स्वच्छतेकडे अक्षम्य दुर्लक्ष. इचलकरंजीतील लाल नगर परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलं असून नागरिकांना जीव नकोसा झाला आहे. इचलकरंजी येथील लाल नगर परिसरात नगरपालिकेने कचरा रस्त्यावरच टाकला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात असलेल्या मोकाट डुकरांनी हा कचरा रस्ता भर केला आहे. शेजारी सार्वजनिक शौचालय आहे, मात्र या ठिकाणी मुबलक पाणी कधीच उपलब्ध नसल्यानं परिसरात घाणीचं आणि दुर्गंधीचं साम्राज्य पसरलं आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना असह्य दुर्गंधीमुळे जीव नकोसा झाला आहे. नागरिकांनी याबाबत भागातल्या लोकप्रतिनिधींना माहिती देऊन स्वच्छतेची मागणी केली, मात्र त्याला कोणताच प्रतिसाद मिळत नाही. या भागात नियमित स्वच्छता आणि शौचालयात मुबलक पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी इथल्या संतप्त नागरिकांनी केली आहे. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. बोला की बोला. लाल नगर भागात आहे ना नगरसेवक असून दे. कोण कोण आहे नगरसेवक? चौकी मुजर तानाजी पवार काय यांच्या संघर्षाने इथले कामगार नगरपालिके सफाई कामगार ते काय असतात, स्वच्छता करत नाहीत, काय नाहीत. वारंवार आम्ही तक्रारी देऊन बी दुर्लक्ष करतात काय. या टायमाला आम्ही साईनाथला तीन बोलवलेलं, ह्यातलं संडासचं तिने आम्ही हे रेकॉर्डिंग करायला लावलेलं, ते बी बातमी हे केली तिने दाखवली नाहीत. संध्याकाळचं इथं पाण्याची सोय नाही, लाईट नाही, लाईट थांबवली, लाईट बंद पडली. नगरपालिके सगळीकडला कचरा आणून नगरपालिकेची इथं टाकतात.